अंकापूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध, चेअरमन मल्लाप्पा हंडे यांचे प्रतिपादन. मानकापूर पिके पेस्टची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. मानकापूर तालुका निपाणी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ शेतकऱ्यांना सरकारी सवलती देऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून अहवाल सालात संघाला 8,16,985 रुपये नफा झाल्याचे प्रतिपादन चेअरमन मल्लाप्पा हंडे यांनी व्यक्त केले. ते संघाच्या 23व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अहवाल वाचनात बोलत होते. पुढे हंडे म्हणाले की संस्थेचे संघाचे सभासद 996, संघाचे भाग भांडवल 35,99,000 रुपये, ठेवी 1,51,32,000 रुपये, निधी 60,47,000 रुपये, गुंतवणूक 69,11,000 रुपये, संघाने शून्य व्याजदराने 521 सभासदांना 2,63,14,000 रुपये वाटप केले असल्याचे सांगितले. निधी अहवाल सरास अखेर 7,43,813 इतकी झालेली आहे. ठेवी चांगला महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेकडे आमच्या संस्थेला विश्वास ठेवून आमच्या संस्थेत 1,51,32,434 रुपये सभासदांनी व ही चिंतक आमच्या संस्थेच्या बद्दल आखेर त्यांनी घेऊन ठेवलेले आहे. आणि मागील सालापेक्षा 58,49,39 रुपयाने वाढ झालेली आहे, म्हणजे प्रगती झाली आहे. ठेवी बँक शिल्लक ठेवीदार कर्जाच्या मागणीला अनुसरून विविध बँका संघ संस्था यामध्ये 68,48,484 रुपये 62 पैसे इतकी रक्कम सेविंग व चालू खात्यावरती शिल्लक म्हणून ठेवण्यात आलेली आहे. हा शिल्लक 43,412 इतकी रक्कम ठेवण्यात आली आहे. गुंतवणूक बेळगाव डिस्ट्रिक्ट बँक हरिपणी पोस्ट बेळगाव डिस्ट्रिक्ट बँक बँकच्या वडगाव शाखा व TPNC तालुका मार्केटिंग कमिटी यांची सेल म्हणून 69,11,185 गुंतवणूक केलेली संस्थेनं बँकर डीसी बँक द्यावर यांच्याकडून 2,82,000 रुपये घेतले. कर्ज 100% वसूल दर वर्षी या देखील संस्था पुरस्कारा मिळवणार आहे. अहवाल सालाचे राज्य व केंद्र सरकारकडून 0% व्याजदराने 521 सभासदांना 2,63,14,000 किसान कार्ड रूपाने पुरवठा केलेला आहे. निव्वळ नफा 8,17,000 रुपये झाला असून प्रगतीचा आदेश उच्चांक वाढलेला आहे. म्हणून सभासद बंधूंना 10% लाभांश यावेळी प्रथमतः अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थितांचे स्वागत करून प्राध्यापक विठ्ठल कुमार यांनी वार्षिक सभेचे कामकाज सुरू केले. त्यानंतर सर्वसाधारण सभेपुढील विषय वाचन व सन 2019-20 सालातील नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन सेक्रेटरी प्रदीप रुगे यांनी केले. संस्थेच्या कामकाजाचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा स्वीकारणे व मंजूर करणे. विषय नंबर 3 सन 2019-20 सालातील नफा विभागीस मंजुरी देणे. विषय नंबर 4 सन 2019-20 सालात ज्यादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. विषय नंबर 5 सन 2019-20 सालाचे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. विषय नंबर 6 2019-20 सालाचा ऑडिट मेमो अवलोकन करून घेऊन मंजुरी देणे. विषय नंबर 7 2020-21 सालासाठी संघाचं ऑडिट करण्यासाठी CA ची नेमणूक करण्याबाबत. आणि विषय नंबर 8 अध्यक्षांच्या परवानगीने या सभेचे औचित्य साधून डॉक्टर संतेश रवळुकेदारी, विकास अधिकारी दयानंद कडपट्टी, तालुका पंचायत अध्यक्ष अनुराधा चौगुले, APMC सदस्य बजरंग चव्हाण, स्वच्छता दूत दादा सोमाणे, आशा सेविका हे कोरोना योद्धे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय माळी, आप्पा सोबत्ते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष मधुकर लोंडे, दिगंबर माने, काशीनाथ कुटवडे, उदय माळी, अमोल माळी, दत्तात्रय पुजारी, भाकर चव्हाण, धोंडूबाई हंडे, नीता पाटील, उत्तम बन्ने, धनंजय माळी, सदाशिव कोळी, अप्पासोबत्ते, विठ्ठल कटेकर, नामदेव बन्ने इत्यादी मान्यवर सभासद, शेतकरी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक उपस्थित होते.